तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही आज पाहणार आहोत टिलेज। टिलेज म्हणजे नांगरणी। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टिलेज, आणि तुम्हाला जे फर्स्ट पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांना डायरेक्ट दुसरा टॉपिकच आहे टिलेजचा। सो टिलेज मध्ये जास्त टाइमपास न करता आपण डायरेक्ट तुमचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी पुढे जाऊया। टिलेज टिलेज म्हणजे काय? तुमची नांगरणीची जी प्रोसेस असते तर त्याला टिलेज बोलतात। त्याचा फादर कोण आहे? आपण इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये पाहिलं होतं की टिलेजचा फादर हा जेठो टूल आहे। यांनी कोणतं बुक लिहिलं होतं? हॉर्स होईंग हजबंडरी या नावाचं बुक त्याने लिहिलेलं आहे। आणि हा याच्याबरोबर टिलेज बरोबर वीड सायन्सचा देखील फादर आहे। ओके, तर टिलेजचे डेफिनेशन काय आहे तर हे आपण पहिल्यांदा लक्षात घेऊया। मेकॅनिकल मॅन्युप्युलेशन ऑफ द सॉइल विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स सो ॲज क्रिएट अ फेवरेबल सॉइल कंडिशन फॉर बेटर सीड जर्मिनेशन अँड क्रॉप ग्रोथ। तर काय आहे? आपल्याला सॉइलचं मेकॅनिकल मॅन्युप्युलेशन करायचं आहे विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट। कशाच्या सहाय्याने करायचं आहे आपल्याला सॉइलचं मेकॅनिकल मॅन्युप्युलेशन? तर मशीनच्या सहाय्याने, म्हणजे टूल्स अँड इम्प्लिमेंट्स। कशासाठी करायचं आहे? तर सॉइलमध्ये फेवरेबल कंडिशन क्रिएट करण्यासाठी। कशासाठी? तर आपल्या सीडची जर्मिनेशन होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या क्रॉपची ग्रोथ होण्यासाठी आपल्याला सॉइलचं मेकॅनिकल मॅन्युप्युलेशन करायचं आहे। तर सोप्या सोपी डेफिनेशन हा त्याचा मराठी अर्थ झाला। तर आपल्याला काय करायचं आहे? मेकॅनिकल मॅन्युप्युलेशन ऑफ द सॉइल, कशाचं? सॉइलचं विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स, तुमच्या अवजारांच्या सहाय्याने त्याचं सॉइलचं मेकॅनिकल मॅन्युप्युलेशन करायचं आहे। सो ॲट क्रिएट फेवरेबल सॉइल कंडिशन, सॉइलमध्ये फेवरेबल कंडिशन क्रिएट करायची करण्यासाठी। कशासाठी? तर बेटर सीड जर्मिनेशन, तुमच्या बियाण्यांची वाढ होण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या क्रॉपची ग्रोथ होण्यासाठी आपल्याला टिलेज ऑपरेशन हे करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन आहे, तुम्ही ही नोट डाऊन करून ठेवा। नोट डाऊन करून झाली असेल त्यानंतर आपण इथं पुढचा प्रश्न पाहूया। टिल्ट, टिल्ट म्हणजे काय? टिल्टचे डेफिनेशन काय आहे? इट इज द फिजिकल कंडिशन ऑफ द सॉइल ऑब्टेन आउट ऑफ टिलेज। झाली तुमची टिल्टची डेफिनेशन। टिल्ट म्हणजे काय? तर जी सॉइलची जी फिजिकल कंडिशन आहे तर त्याला बोलतात टिल्ट। एवढंच लक्षात ठेवा, हे जरी नाव आठवलं तुम्हाला ऑफ सॉइल ऑप्टन आउट ऑफ टिलेज, तरी एवढं जरी आठवलं तरी ॲज इट इज सफिशियंट आहे। टिल्ट म्हणजे काय? तर फिजिकल कंडिशन ऑफ द सॉइल। ओके, एवढंच लक्षात ठेवा, बाकीचं लाईन लक्षात ठेवलं तरी चालेल, हे पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा। त्यानंतर आता आपण पाहूया टाइप्स ऑफ द टिलेज। टिलेजचे आपण टाइप्स पाहणार आहोत। आता आपली डेफिनेशन संपली तर आपण टाइप्स पाहायच्या अगोदर आपण त्याचं ऑब्जेक्टिव्ह पाहूयात। ऑब्जेक्टिव्ह ऑफ द टिलेज काय असतील? ऑब्जेक्टिव्ह तर नांगरणी केल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होतील, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर ते आपण पाहूया। प्रथमता पाहूया आपला हा आहे की त्याच्यातले जे सॉइल बॉर्न डिसीजेस आहेत ते काय होणार आहेत? कील होणार आहेत। तर काय का होणार आहेत कील? तर आपण नांगरणी केल्यानंतर खालची जी माती आहे तर ती वर येते, त्यामधले जे डिसीज आहेत सॉइल बॉर्न डिसीज ते वर येतात, आणि सूर्यप्रकाशाच्या उन्हातून ते डिसीज कील होतात। तर नांगरणी केल्याचा हा एक फायदा आपल्याला आहे। त्याचबरोबर सॉइल लूज होते, जे हार्ड पॅन आहेत आपल्याकडे, म्हणजे जमिनीमध्ये जे
टणक भाग आहे तर ते हार्ड पॅन काय होतात, लूज होतात. ओके, तर लूज झाल्याने काय होतं, तर आपली जमिनीमध्ये आपलं जे क्रॉप आहे तर त्याची जी रूट्स डेव्हलपमेंट फास्टली होतात. जर हार्ड पॅन जर असतील तर त्याचं रूट डेव्हलपमेंट शक्यता होत नाही. मग आपण जमीन भुसभुशीत करण्यासाठी काय सोडतो, तर तुम्ही घरी तुमच्या वडिलांना विचारू शकता की बाबा तुम्ही ह्युमिक का सोडता, तर ते रूटची ग्रोथ होण्यासाठी त्याचं ह्युमिक काय करतं, रूटची ग्रोथ करतं आणि सॉइल लूज होते. ओके, त्यानंतर टू कंट्रोल वीड, तुमचं जे गवत आहे तर ते कंट्रोल करण्यासाठी होतं. त्यानंतर जे इन्सेक्ट आहेत तर ते डिस्ट्रॉय करण्याचं, डिस्ट्रॉय हे टिलेजमुळे होतं. आणि हार्ड पॅन ब्रेक होतं. हे झालं तुमचे टिलेज ते ऑब्जेक्टिव्ह. एवढं सारं यातून होतं, म्हणजे सॉइल बॉर्न डिसीज काय होतात, किल होतात, सॉइल लूज होते, त्यानंतर वीड कंट्रोल करण्यासाठी गवत तुमचं कंट्रोल करण्यासाठी त्याचा फायदा होतो, जे इन्सेक्ट आहेत तर ते डिस्ट्रॉय होतात आणि हार्ड पॅन ब्रेक होतात. तर हे ऑब्जेक्टिव्ह आहे, हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर आता आपण पाहूया टाईप्स पाहणार आहोत सॉइल टिलेजचे. टाईप्स ऑफ द टिलेज, पहिल्या वर्षाचे विद्यार्थी जर पाहत असतील तर हा लेक्चर आवर्जून पहा आणि आज सगळ्या विद्यार्थ्यांना शेअर करा. कारण हा टिलेजचा क्वेश्चन डिफिनेशन आणि टाईप्स आवर्जून 1 से 1% पेपरला विचारलाच जातो. ओके, तर आपण टिलेजचे टाईप्स तुमच्या बुक्समध्ये थोडे असतील, परंतु आपण एकदम डीपमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूया. पहिला टाईप्स आहे ऑन सीजन टिलेज. ऑन सीजन टिलेज आणि त्यातला दुसरा टाईप्स आहे ऑफ सीजन टिलेज. तर दोन टाईप्स आहेत, ऑन सीजन टिलेज आणि ऑफ सीजन टिलेज. तर ऑन सीजन टिलेज म्हणजे काय, तर हे टिलेज ड्युरिंग ॲट ए सीजनेबल क्रॉप्स, म्हणजे हे कधी कंडक्ट केलं जातं ऑन सीजन टिलेज, तर ज्यावेळेस सीजन असतो क्रॉपचा, म्हणजे जून टू जुलै असेल, सप्टेंबर टू ऑक्टोबर, हे जे सीजनेबल क्रॉप्स आहेत म्हणजे तुमचे खरीप क्रॉप्स, रब्बी क्रॉप्स, याला हे ऑन सीजन टिलेज कंडक्ट केलं जातं. इट्स डन ड्युरिंग दी क्रॉपिंग सीजन. ओके, त्यानंतर ऑफ सीजन टिलेज, इट्स डन ड्युरिंग दी नॉन सीजनेबल क्रॉप्स. ओके, इट्स ड्युरिंग नॉन क्रॉप सीजन, म्हणजे कोणत्याही क्रॉप सीजन, सीजनला जे क्रॉप ग्रो करत नाही त्यावेळेस आपण ऑफ सीजन टिलेज, म्हणजे समर उन्हाळ्यामध्ये आपण जे टिलेज करतो तर त्याला बोलतात ऑफ सीजन टिलेज. आणि हे कधी करतं, कंडक्ट कधी करतात, इट्स डन ड्युरिंग दी क्रॉप सीजन, जेव्हा क्रॉप सीजन असतो, जे क्रॉप सीजन आला तर त्यावेळेस ऑन सीजन टिलेज कंडक्ट करतात. इट्स डन, हे ऑपरेशन डन राहतं. आणि ऑफ सीजन टिलेज हे समरमध्ये नॉन क्रॉप सीजनला हे टिलेज ऑपरेशन केलं जातं. ओके, तर आता ऑफ सीजन टिलेज कोणताही एक टाईप नाही आहे. ऑक्सिजन टिलेजचे भरपूर सारे टाईप्स आहेत, ते आपण पाहूया. ऑक्सिजन टिलेजला टाईप्स नाही आहेत. ओके, तर आता हे तुम्हाला समजलं असेल ऑक्सिजन टिलेज कधी करतात, ऑक्सिजन टिलेज कधी करतात, समरमध्ये आणि सीजनमध्ये, जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर असेल. तर आपण आता पाहूया ऑक्सिजन टिलेज. तर ऑन सीजन टिलेज मध्ये पहिला पाहूया प्रिपरेटरी टिलेज.
प्रिपरेटरी टीलेज। तर प्रिपरेटरी टीलेज मध्ये काय काय पॉइंट्स येतात ते आपण पाहूया। पहिला पॉइंट्स येतो आपला प्रायमरी टीलेज। ओके, त्यानंतर दुसरा पॉइंट्स येतो सेकंडरी टीलेज। तिसरा पॉइंट्स येतो सीडबेड प्रिपरेशन। चौथा पॉइंट येतो इंटरकल्चरल इंटरकल्टिवेशन। हे सगळे पॉइंट्स प्रिपरेटरी टीलेज मध्ये येतात। म्हणजे आता आपण फक्त इंग्लिश पाहतोय, एक्सप्लेनेशन त्याच्या पुढे पाहूया। काय होतं, पहिला प्रिपरेटरी टीलेज मध्ये प्रायमरी टीलेज, सेकंडरी टीलेज, सीडबेड प्रिपरेशन, इंटरकल्टिवेशन, हे सारे पॉइंट्स त्याच्यामध्ये येतात। तर आता आपण एक एक पॉइंट्स एक्सप्लेन करून पाहणार आहोत ना की प्रायमरी टीलेज म्हणजे काय, सेकंडरी टीलेज म्हणजे काय, त्याचबरोबर सीडबेड प्रिपरेशन म्हणजे काय आणि इंटरकल्टिवेशन म्हणजे काय, हे आपण एक एक पॉइंट्स पाहूया। तोपर्यंत तुम्ही हे इंग्लिश पॉइंट्स नोट डाऊन करून घ्या। प्रिपरेटरी टीलेज, प्रिपरेटरी टीलेजची डेफिनेशन पाहूया आपण। द टीलेज ऑपरेशन विच आर कॅरीड आउट बिफोर द लँड is made by ready for the showing or before showing of the crop is called preparatory tillage। अतिशय सोपी डेफिनेशन आहे विद्यार्थी मित्रांनो। डेफिनेशन काय आहे, तर प्रिपरेटरी टीलेज, प्रिपरेटरी टीलेज म्हणजे काय, द टीलेज ऑपरेशन विच कॅन कॅरीड आउट बिफोर द लँड इज मेड रेडी फॉर शोईंग। म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर असं टीलेज आपल्याला नांगरणी कधी करायची, ज्यावेळेस आपण आपल्याला समजा कांदा लावायचा आहे, तर मग कांदा लावायच्या लावण्यासाठी आपल्याला जमीन तर तयार करायला लागेल, आपल्याला वाफे तयार करायला लागतील, आपल्याला पाट तयार करायला लागेल। तर कांदा लागवणीच्या आधी आपण जमीन तयार करत असतो, त्यावेळेस केलेलं टीलेज म्हणजे वाफा पाडताना आपण जे मशीन्स यूज केल्यात वाफेसाठी, ट्रॅक्टर्स जो सारा यंत्र असेल ते, किंवा पीक घेण्याच्या अगोदर केलेलं टीलेज, तर त्याला बोलतात प्रिपरेटरी टीलेज। म्हणजे टीलेज ऑपरेशन विच कॅन कॅरीड आउट बिफोर द लँड इज मेड रेडी फॉर द शोईंग। म्हणजे तुमचं जे लँड तयार करताना शोईंगच्या आधी किंवा बिफोर शोईंग ऑफ द क्रॉप, ते क्रॉप शोन करायच्या आधी, म्हणजे सोईंग म्हणजे काय, लागवण करणे, ते लागवड करायच्या आधी केलेलं टीलेज, तर त्याला काय बोलायचं, प्रिपरेटरी टीलेज। ओके, अतिशय सोप्या भाषेमध्ये डेफिनेशन आहे। त्यानंतर आपण हे पाहूया तर प्रिपरेटरी टीलेज मध्ये कोणकोणते पॉइंट्स येतात प्रिपरेटरी टीलेज मध्ये। तर पहिल्यांदा काय, प्लॅनिंग, त्यानंतर तुमचं क्लॉड क्रशिंग, तुमची लेवलिंग ऑफ द लँड, यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल बाबा की नक्की प्रिपरेटरी टीलेज काय आहे। त्याच्यामध्ये म्हणजे डेफिनेशन मला सांगितल्यानुसार
त्यानंतर मॅन्युअर मिक्सिंग. ओके, तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत, तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण शोविंगच्या आधीच करतो. शोविंग केल्यानंतर ह्या कन्सेप्ट करत नाही. प्लाविंग तुमची नांगरणी तुम्ही शोविंगच्या आधीच करता. त्यानंतर क्लॉड क्रशिंग म्हणजे तुमची जी नांगरणी केल्यानंतर जे ढेकळे येतात ते त्याला क्रश करायचं काम करतो, म्हणजे लॉटावेटरने आपण ते बारीक करतो. ओके, त्यानंतर लेवलिंग ऑफ द लँड, तुमची लँड एका लेवलने करतो किंवा एका ठिकाणी चढ असेल किंवा उतार असेल तर तो आपण एकदम लेवलमध्ये आणतो, हे पण शोविंगच्या आधी करतो, त्यानंतर आपण ते पीक लावतो. आणि मॅन्युअल मिक्सिंग, ज्यावेळेस तुम्ही शेणखत तुमचं कोंबडी खत असेल ते तुम्ही टाकता, त्यानंतर तुम्ही ट्रॅक्टर फिरवता, वरखाली जमीन करता सॉइल, तर ते काय करतात, ते पण सॉइल शोविंगच्या आधीच करतात. म्हणजे प्लाविंग, क्लॉड क्रशिंग, लेवलिंग ऑफ द लँड, मॅन्युअल मिक्सिंग, ह्या संपूर्ण कन्सेप्ट प्रिपरेटरी लँग्वेजमध्ये येतात आणि याच्यावरून तुम्हाला डेफिनेशन लक्षात आली असेल. तर आता आपण मगाशी एक टाईप प्रिपरेटरी लँग्वेजचे सब डिवायडेड टाईप्स पाहिले होते, तर त्यामधला पहिला आहे प्रायमरी लँग्वेज. तर प्रायमरी लँग्वेज म्हणजे काय? प्रायमरी म्हणजे काय? प्रायमरी म्हणजे एक, सेकंडरी म्हणजे दोन, टर्शरी म्हणजे तीन, म्हणजे प्रायमरी म्हणजे पहिला. ओके, तर मग पहिलं टिलेज याच्यामध्ये डेफिनेशन काय? द टिलेज ऑपरेशन डन आफ्टर हार्वेस्ट ऑफ द क्रॉप अंडर कंडिशन, म्हणजे हार्वेस्टिंगच्या आधी दिस टिलेज ऑपरेशन डेफिनेशन काय आहे? द टिलेज ऑपरेशन इज डन आफ्टर हार्वेस्ट ऑफ द क्रॉप इज ब्रिंग द लँड अंडर कंडिशन. ओके, प्रायमरी टिलेज म्हणजे काय? तर पहिलं टिलेज आपल्याला लागवड करायची आहे तर त्या लागवडीसाठीचं केलेलं पहिलं टिलेज ऑपरेशन म्हणजे प्रायमरी टिलेज. ओके, तर डेफिनेशन काय आहे? द टिलेज ऑपरेशन इन डन, द टिलेज ऑपरेशन इन डन कधी डन करायचं ते? तर आफ्टर हार्वेस्ट ऑफ द क्रॉप, म्हणजे आता तुमच्या शेतामध्ये आता सध्या फॉर एक्झाम्पल शुगर कॅन म्हणजे ऊसाचं पीक तुमच्या शेतामध्ये आहे, परंतु तुम्हाला ऊसाच्या जागी तुम्हाला कांदे लावायचे आहेत, तर मग काय करायचं? ऊस तुमचा हार्वेस्ट करून गेल्यानंतर, तोडणीनंतर तुम्ही कांद्यासाठी जी जमीन तयार करणार आहात, तर मग ऊसाच्या हार्वेस्टिंग नंतर जे केलेलं टिलेज आहे, टिलेज ऑपरेशन कांद्यासाठी, तर त्याला बोलतात प्रायमरी टिलेज, ब्रिंग लँड फॉर अंडर कंडिशन ऑफ द कल्टिवेशन. तर त्या कल्टिवेशनमध्ये तुम्हाला जी लँड तयार करायची आहे, तर ऊसानंतर केलेलं कांद्यासाठीचं टिलेज ऑपरेशन, म्हणजे कांद्यासाठी तुमचा ऊस तर गेलाय, मग तुम्हाला कांद्यासाठी तर तुम्हाला जमीन तयार करायच लागेल ना, तर मग ती कांद्यासाठी कांदा पीक लागवड करण्यासाठी तुम्हाला जे स्टार्टिंगचं जे तुम्ही टिलेज करतात ऊसाचं वावर असेल, तर ते तुम्हाला सगळं नांगरून लोटारून तुम्हाला कांद्यासाठी वापर तयार करायची, मग ते ती प्रोसेस जी टिलेजची आहे, तर त्याला बोलतात प्रायमरी टिलेज, म्हणजे क्रॉप कल्टिवेशनसाठी केलेलं सगळ्यात पहिलं टिलेज. त्यानंतर आता आपण पाहूया सेकंडरी टिलेज, दुसरा पॉइंट होता, सॉरी त्याच्या आधी आपण प्रायमरी टिलेजचे आहेत, तर ते प्रायमरी टिलेजचे सब पॉइंट पाहूयात, टाइप्स आहेत त्याच्यात थोडे, ते तुमच्या बुक्समध्ये नाही आहे कॉलेजच्या, बट आपण इथे पाहणार आहोत जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल. तर प्रायमरी टिलेजचे टाइप्स, पहिला आहे डीप टिलेज आणि दुसरं आहे सब सॉइलिंग. ओके, हे दोन टाइप्स आहेत, दोन टाइप्स डीप टिलेज आणि सब सॉइलिंग. तर डीप टिलेज म्हणजे काय? जास्त खोलवर नांगरणी, आणि सब सॉइलिंग ते काय आहे ते आपण पाहू.
डीप टिलेज। आता डीप टिलेज मध्येच तुम्हाला येतं नांगरणी एकदम खोलवर आहे। तर डीप टिलेजचे काय, हे डीप टिलेज का केलं जातं, तर पेरिनियल वीड, वीड कंट्रोल करण्यासाठी। सॅनोडॉन डॅक्टिलॉन हे तुमचा हरळी आहे, तुमच्या हरळीसारखं जे काही गवत असतं तर ते गवत कंट्रोल करण्यासाठी डीप टिलेज केलं जातं। म्हणजे एकदम खोलवर नांगरणी जर केली आपण तर ते जे पेरिनियल वीड आहे, पेरिनियल म्हणजे ज्यांची लाईफ सायकल ॲन्युअल, बायन्युअल आणि पेरिनियल हे तीन वीडचे टाईप्स आहेत। ॲन्युअल म्हणजे वर्षातून त्यांची लाईफ सायकल एकदाच कंप्लीट होते, बायन्युअल म्हणजे वर्षातून दोन वेळा ते लाईफ सायकल कंप्लीट होते, आणि पेरिनियल वर्षातून वर्षभर त्यांची लाईफ सायकल ही चालूच राहते। म्हणजे वर्षानुवर्ष आपले जे तुमचे हरळी तुम्ही पाहिली असेल जमिनीमध्ये कुठेतरी, तर ती हरळी कितीही काढा तिला लगेच ती म्हणजे सारखी ती ग्रो होत राहते। त्या पद्धतीने पेरिनियल वीड आहे तर ते कंट्रोल होण्याचं काम आपलं डीप टिलेज केल्यामुळे ते कंट्रोल होतं। त्यानंतर दुसरं आहे ब्रेक टू दी हार्ड पॅन। आपले जे टणक भाग आहेत, हार्ड पॅन आहेत सॉइलमध्ये, तर ते ब्रेक होण्याचं काम याच्यातून होत राहतं। आणि त्यानंतर क्रीडा, क्रीडा एक तुम्ही बोलत असाल ही क्रीडा नक्की काय आहे, तर हा क्रीडा अंगातला क्रीडा आणि तुमचं क्रीडा क्रिकेटचं मैदान नाही आहे, तर हा क्रीडा एकदम शॉर्ट फॉर्म आहे, याचा आपल्याला फुल फॉर्म लिहायचा आहे। आणि हा क्रीडा आहे तर हा मोस्ट इम्पॉर्टन्स आहे, हा तुम्ही नोट डाऊन करूनच ठेवा। तर क्रीडा म्हणजे काय, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्राय लँड ॲग्रिकल्चर हे कुठं आहे, तर हैदराबादला आहे। ओके, क्रीडा, या क्रीडाचा काय फुल फॉर्म काय आहे, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ दी ड्राय लँड ॲग्रिकल्चर, या क्रीडाचा फुल फॉर्म आहे। हा पेपरला विचारला जाऊ शकतो, थेरी IMT करून ठेवा त्याला आणि लिहून ठेवा क्रीडा म्हणजे काय। आणि ते इन्स्टिट्यूट कुठे अवेलेबल आहे, तर आपला हैदराबादमध्ये ते अवेलेबल आहे। तर या क्रीडा इन्स्टिट्यूटनी म्हणजे ह्या इन्स्टिट्यूटनी, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर दी ड्राय लँड ॲग्रिकल्चर यांनी काय केलं, तर प्लाविंगचं क्लासिफिकेशन केलं। प्लाविंगचं काय केलं, क्लासिफिकेशन केलेलं आहे। तर क्लासिफिकेशन केलंय नक्की म्हणजे काय केलं क्लासिफिकेशनमध्ये, तर सेंटीमीटर कोणतं टिलेज किती सेंटीमीटर डीपवरून घ्यायचं, तर त्याचं क्लासिफिकेशन ह्या इन्स्टिट्यूटने केलेलं आहे। हैदराबादला हे क्रीडा आहे। ओके, तर मग पहिल्यांदा काय, शॅलो, शॅलो टिलेज म्हणजे एकदम वरच्यावर केलेलं टिलेज, जास्त खोलवर घातलेलं नाही। त्यानंतर मीडियम टिलेज आणि तीन नंबर डीप टिलेज। हे तीन टिलेज यांनी क्लासिफाय केलं, शॅलो टिलेज, मीडियम टिलेज आणि डीप टिलेज। तर शॅलो टिलेजचं किती म्हणजे त्यांनी माप काय दिलेलं आहे, तर 5 ते 6 सेंटीमीटर वर केलेलं टिलेज म्हणजे शॅलो टिलेज, त्याचबरोबर 15 ते 20 सेंटीमीटर डीपवर केलेलं टिलेज म्हणजे मीडियम टिलेज, आणि डीप प्लाविंग 25 ते 30 सेंटीमीटर। ओके, प्लाविंगचे क्लासिफिकेशन केलेलं आहे, शॅलो टिलेज 5 ते 6 सेंटीमीटर डीप, मीडियम टिलेज मध्यम नांगरणी 15 ते 20 सेंटीमीटर डीप, आणि जी डीप टिलेज आहे तर ती 25 ते 30 सेंटीमीटर यांनी क्लासिफाय केलं ड्राय लँड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटनी हैदराबादच्या। ओके, तर त्यानंतर ही झाली त्यांची डेप्थ आणि हे जे आहे, तर हे शॅलो रूटेड, शॅलो रूटेड साठी
शॅलो रूटेड जे क्रॉप्स आहेत तर त्यासाठी मिडियम टिलेज करायचं. त्यानंतर डीप रूटेड क्रॉप आहेत म्हणजे त्यांची मूळ एकदम खोलवर असतात तर त्यासाठी डीप टिलेज हे करायचं आहे. म्हणजे शॅलो टिलेज, मिडियम टिलेज आणि डीप टिलेज. 5 ते 6 सेंटीमीटर शॅलो टिलेज करायचं, मिडियम 12-15 ते 20 सेंटीमीटर मिडियम टिलेज आणि डीप टिलेज 25 ते 30 सेंटीमीटरवर डीप टिलेज करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे डीप टिलेजचं हे पॉईंट्स तुम्हाला लवकर कुठे भेटायचे नाही, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ओके, प्रेशर काढून घ्या. त्यानंतर आता पाहूया आपण दुसरा. सबसॉइलिंग, पहिला आपण काय पाहिला, डीप टिलिंग. आता सबसॉइलिंग हे प्रायमरी टिलेजचे दुसरा टाइप. ओके, सबसॉइलिंग म्हणजे काय, तर हार्ड पॅन अवेलेबल इन सॉइल दे रेस्ट्रिक्ट रूट ग्रोथ ऑफ द क्रॉप. आणि सबसॉइलिंग ब्रेकिंग the hard pan. यासाठी सबसॉइलिंग साठी काय काय यूज केलं जातं, तर चिसेल, प्लाव, कशासाठी यूज केला जातो, ब्रेक द हार्ड पॅन. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे काही स्मार्ट टीव्ही स्मार्ट स्क्रीन नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला याचे जे डायग्राम आहे जे पिक्चर चिझेल प्लावचा, तर तुम्ही गुगलला सर्च करा, त्यामधून तुम्हाला समजून येईल की बाबा नक्की चिझेल प्लाव हे हा काय आहे. तर सबसॉइलिंग म्हणजे काय, तर सबसॉइलिंग म्हणजे हार्ड पॅन अवेलेबल इन दि सॉइल. जे हुआ हार्ड पॅन्स म्हणजे एकदम कठीण टणक भाग, तर हार्ड पॅन अवेलेबल इन दि सॉइल, जेव्हा तुमच्या सॉइलमध्ये टणक भाग अवेलेबल असेल तर दे रिस्ट्रिक्ट रूट ग्रोथ ऑफ द क्रॉप. तर तो काय करतो, रूट ग्रोथ म्हणजे जमिनीतले सॉइल आपले जे क्रॉप्स आहेत त्याची रूट डेव्हलपमेंट करण्यासाठी तो रिस्ट्रिक्ट करतो, म्हणजे त्याला अनेक अडचणी आणतो. ओके, तर रूट ग्रोथ इन द सॉइल दे रिस्ट्रिक्ट रूट ग्रोथ ऑफ द क्रॉप. हार्ड पॅन हा रूट ग्रोथ करण्यासाठी अडचणी आणतो. मग हे सबसॉइलिंग केल्यानंतर काय होतं, तर सबसॉइलिंग केल्यानंतर ब्रेकिंग ऑफ द हार्ड पॅन. जे हार्ड पॅन तुमच्या जमिनीमध्ये असतात तर ते सबसॉइलिंग केल्यानंतर ते ब्रेक होतात. आणि त्यासाठी कोणते इम्प्लिमेंट्स यूज करतात, तर चिसेल प्लाव हे इम्प्लिमेंट्स यूज करतात. ते तुम्ही गुगलला सर्च करा, हे काय करतं, ब्रेक द हार्ड पॅन. हार्ड पॅन ब्रेक करण्याचं काम हे चिसेल प्लाव करतं 7 ते 70 सेंटीमीटर डीपवर. ओके, हे संपलं आपलं प्रायमरी टिलेज. प्रिपरेटरी टिलेजचा पहिला पॉईंट आपला टाइप्सचा संपला. त्यानंतर आता आपण एक पाहूया सेकंडरी टिलेज, दुसरा टाइप प्रिपरेटरीचा, सेकंडरी टिलेज. आता सेकंडरी टिलेज म्हणजे काय, हे 2 नंबरचं टिलेज. हे डन कधी केलं जातं, डन आफ्टर प्रायमरी टिलेज. ज्यावेळेस प्रायमरी टिलेज होतं, प्रायमरी टिलेज नंतर हे टिलेज ऑपरेशन केलं जातं. आणि हे टिलेज सेकंडरी टिलेज आहे तर हे एकदम फाईननेस ऑर लाइटनेस टिलेज ऑपरेशन आहे.
तर मी असं का बोललो, तर हे जे टिलेज आहे, टिलेज सेकंडरी टिलेज, तर हे डन प्रायमरी टिलेज नंतर केलं जातं, म्हणजे एक नंतर दोन येतो तसं प्रायमरी नंतर सेकंडरी येतं, आणि हे टिलेज एकदम फाईननेस ऑर लाईटनेस म्हणजे एकदम वरच्यावर नांगरणी केली जाते, तर त्याला बोलतो सेकंडरी टिलेज. तर याच्यामध्ये काय काय येतं तर पाहूया आपण. याचं क्लीन दी सॉइल, सॉइल क्लीन करणे, त्यानंतर क्लॉड क्रशिंग, तुमचं ढेकळं, त्यानंतर मिक्स मॅन्युअर अँड फर्टिलायझर्स. बघ एकदम वरच्यावर म्हणजे याच्यामध्ये काय काय सेकंडरी टिलेज मध्ये काय आहे, तर क्लीन दी सॉइल, तुमची सॉइल क्लीन करणे, त्यानंतर क्लॉड क्रशिंग, तुमचे जे नप्पाईल प्रायमरी टिलेज मध्ये जे नांगरणी वर आली ढेक, तर ती सेकंडरी टिलेज मध्ये ती फोडून टाकणे, म्हणजे एकदम लोटरने मिक्स मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स जे आहेत तुमचे खतं असतील, शेणखत असेल, तर त्याला मिक्स करणे जमिनीमध्ये, तर याला सेकंडरी टिलेज. तर याच्यामध्ये कोणकोणते इम्प्लिमेंट्स आहेत सेकंडरी टिलेजमध्ये, तर हॅरो, हॅरो आहे, कल्टिवेटर आहे, त्याचबरोबर तुमचा स्पेड आहे. तर हे तीन इम्प्लिमेंट्स सेकंडरी टिलेजमध्ये येतात. म्हणजे हॅरो म्हणजे काय, तुमचं दात आहे, जास्त दातांचं असतं पा असं. जास्त दातांचं असतं त्याला बोलतात हॅरो, म्हणजे दाता जे आपल्याला क्लॉड क्रशिंगसाठी यूज करतात. त्यानंतर कल्टिवेटर्स असणार, आणि तुमचं स्पेड, स्पेड म्हणजे तुमचा फावडा. ओके, हे येतं सगळं सेकंडरी टिलेजमध्ये. त्यानंतर आता आपण तीन नंबरचा पॉईंट पाहणार आहोत, सीडबेड प्रिपरेशन. तुमच्या नावातच सगळं काय आहे, प्रिपरेशन म्हणजे काय, तर तयारी करणे, सीड बेड, सीडच्या बेडच्या प्रिपरेशन करणे. तर हे नक्की काय आहे, याच्यामध्ये इट्स रेफर्स फ्री शॅलो ऑपरेशन to prepare seed bed. ओके, म्हणजे काय, इट इज याच्यामध्ये सीड बेड प्रिपरेशन मध्ये टिलेज ऑपरेशन कसं केलं जातं, तर फेरी शॅलो. आपण मग असे टिलेज डेपचे टाईप पाहिले होते, शॅलो, मिडियम आणि डीप. डीप शॅलो मध्ये काय होतं, 5 ते 6 सेंटीमीटर डीप होतं. तर याच्यामध्ये सीड बेड प्रिपरेशन मध्ये इट्स रेफर व्हेरी शॅलो ऑपरेशन टू प्रिपेअर सीड बेड. ओके, तर शॅलो ऑपरेशन केलं जातं सीड बेडमध्ये. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, शॅलो सीड बेड प्रिपरेशनमध्ये नक्की काय काय पॉईंट येतात, तर येतात शोविंग, ऑब्विस शोविंग येते, शोविंग दी सीड, त्यानंतर प्लॅन्टिंग, तुमचे ट्रान्सप्लॅन्टिंग, ट्रान्सप्लांटिंग ऑफ दी सीडलिंग, हे सारे पॉइंट्स येतात त्याच्यामध्ये. एक्झाम्पल सांगितलं, तर काय काय येतं, शोविंग दिस सीड, तुमचं जे सीड आहे तर ते शो करायचं, लावायचं. त्यानंतर प्लांटिंग करायचं, प्लांटिंग म्हणजे लागवड करायची. आणि ट्रान्सप्लांटिंग ऑफ दिस सीडलिंग, सीडलिंग म्हणजे काय, तर तुमचं जे रोप असतं, बरेचसे क्रॉपचे सीडलिंग आपण मेन प्लांटला लावत नाही, ते डिफरंट मेन लँडवर ते लावत नाही, की जिथं आपल्याला लागवड करायची आहे. आपलं सीडलिंग हे नर्सरीमध्ये तयार होतं, नर्सरीतली जी रोपं असतात तर त्या रोपाला बोलतात सीडलिंग. मग ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय, तर नर्सरीमधून ती रोपं आणायची आणि आपल्या मेन फील्डवर लावायची, शोन करायची, तर त्याला बोलतात ट्रान्सप्लांटिंग ऑफ दी सीडलिंग. ओके, तर त्यानंतर याचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत सीडबेड प्रिपरेशनचे, तर ते काय आहे ते पाहूया.
तर याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? वीड कंट्रोल. सीड बेड प्रिपरेशन जर व्यवस्थित केलं तर वीड आपल्या जमिनीमध्ये जे गवत आहे तर ते शक्यता लवकर येत नाही, ओके, ते कंट्रोल होण्यासाठी मदत होते. त्यानंतर सीड बेडसाठी कोणते कोणते इम्प्लिमेंट्स आपल्याला लागतात तर ते आपण पाहूया. अवजारे कोणते कोणते लागतात म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते अवजारे आहेत, त्याचबरोबर कन्सिस्ट काय केलं जातं? तर हॅरोईंग, तुमचं जे मागाशी मी बोललो हॅरो दाताळ, तर ते हॅरोईंग केलं जाते. त्यानंतर प्रिपरेशन्स ऑफ द इरिगेशन लेआउट, प्रिपरेशन्स ऑफ द इरिगेशन लेआउट. त्यानंतर शोविंग आणि कवरिंग दिस सीड इत्यादी केलं जातं. म्हणजे कन्सिस्ट काय काय सीड बेड प्रिपरेशनमध्ये काय काय कन्सिस्ट केलं जातं? हॅरोईंग, हॅरोईंग तर तुम्हाला किती जर वेळा सांगितले ते झालं. प्रिपरेशन्स ऑफ द इरिगेशन लेआउट म्हणजे लेआउट म्हणजे आराखडा. इरिगेशनसाठी आपल्याला पाटपाणी द्यायचं असेल, इरिगेशन म्हणजे पाण्याचे स्रोत, तर ड्रिप इरिगेशन करायचं असेल किंवा पाटपाणी तुम्ही पाटातून पाणी तुम्हाला सोडायचं असेल तर त्याचं प्रिपरेशन करायचं. त्यानंतर शोविंग लागवड करणे, कवरिंग दि सीड, सीडला कवरिंग करणे, याला बोल हे आहे कन्सिस्ट ऑफ सीड बेड प्रिपरेशन मध्ये. त्यानंतर आपला शेवटचा टाइप्स जो आहे तर तो काय आहे? इंटर कल्टिवेशन, इंटर टिलेज. टिलेजचा शेवटचा टाइप, चौथा टाइप इंटर कल्टिवेशन. त्याची डेफिनेशन काय आहे? दी टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट इन दी स्टँडिंग क्रॉप. आफ्टर शोइंग टू दी हार्वेस्टिंग ऑफ द क्रॉप. सोप्यात सोपं इंटर कल्टिवेशन. इंटर म्हणजे काय? आंतरपीक. असं समजा त्या आपण डायग्राम थ्रू दाखवतो. ही आपली हे काय खरं खरं नाही आहे, पण माझी काय ड्रॉइंग एवढी मस्त नाही आहे, पण आता तुम्हाला सांगतो. ही आपली जमीन आहे, तर इथे आपली ही फॉर एक्झाम्पल काय झाड निघलंय मला पण माहीत नाही, बट समजा हे आपली पपया, पपयाचं झाड आहे. पपयाचं आपल्याला पपया आपण केलेले आहे आपल्या क्रॉप लँडमध्ये, तर हे स्टँडिंग क्रॉप झालं. ते बाबा जे अवेलेबल आहे जमिनीमध्ये जे अवेलेबल क्रॉप आहे तर त्याला काय बोलतात? स्टँडिंग क्रॉप. मग हे आपण पपया शो केली म्हणजे लागवण, पपयाची लागवण केल्यापासून तर पपयाची एकदम एक डिस्ट्रॉय करून म्हणजे हार्वेस्टिंग करण्यापर्यंतची केलेली जी टिलेज आहे तर त्याला काय बोलतात? इंटर कल्टिवेशन टिलेज. म्हणजे दिस टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट, म्हणजे असं टिलेज ऑपरेशन कॅरीड केलं जातं. कधी केलं जातं? तर स्टँडिंग क्रॉप आफ्टर शोइंग, शोइंग केल्यानंतर टू दी हार्वेस्टिंग ऑफ द क्रॉप. शोविंग केल्यानंतर तर हार्वेस्टिंग क्रॉप करण्यापर्यंतचे जे टिलेज केलं जातं तर त्याला काय बोलतात? इंटर कल्टिवेशन. ओके, जर क्वेश्चन मारून घ्या. हे चित्र नका काढू तुम्ही, मी तुम्हाला समजण्यासाठी केलेलं होतं. त्यानंतर कोणकोणते इम्प्लिमेंट्स इन्क्लूड होतात याच्यामध्ये? तर हॅरोईंग, तुमचा होईल वीडिंग, अर्थिंग अप, त्यानंतर ड्रिलिंग ऑफ फर्टिलायझर,
एवढे साऱ्या प्रोसेस याच्यामध्ये केले जातात इंटर कल्टिवेशन मध्ये. आणि इम्प्लिमेंट्स कोणते कोणते आहेत? इम्प्लिमेंट्स मध्ये स्पेड, तुमचा फावडा, तुमचा हो आणि तुमचा विडर. तर मग काय आहे? तर इन्क्लूड्स हॅरोइंग, हॅरोइंग केली जाते. त्यानंतर होईंग, होईंग म्हणजे काय? कोळपणे. तुम्ही आता तुमच्याकडे असेल एक चाकाचं असतं, आपण दोन्ही हाताने धरतो पुढे पुढे चालतो, खाली ते गवत काढतो, त्याला काय बोलतात? होईंग, तुमचं कोळपणे करणे. विडिंग, तुमची गवत काढणे. त्यानंतर अर्थिंग अप, अर्थिंग अप म्हणजे झाडाला आधार देणे. आणि ड्रिलिंग ऑफ द फर्टिलायझर, फर्टिलायझर त्याला टाकणे. तर एवढ्या साऱ्या ऑपरेशन, हे सारे एवढे सारे टिलेज ऑपरेशन इंटर कल्टिवेशनमध्ये शोईंगच्या आधीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत केलं जातं. आणि त्यासाठी इम्प्लिमेंट्स कोणते कोणते यूज करतात? स्पेड, तुमचा फावडा, तुमचं कोळपं आणि तुमचं विडर. तुम्ही कत्ती, विळा काही घेतलं असेल किंवा तुमच्याकडे विडर असेल, विडरचं मशीन असेल, तर ते विडरचं मशीन हे साऱ्या इंटर कल्टिवेशनमध्ये यूज करतात. आणि अशा पद्धतीने आपला हा टिलेजचा जो पॉईंट्स आहे तो कम्प्लीट झालेला आहे. आपण डेफिनेशन आणि टिलेजचे जे टाईप्स होते एकदम डीपमध्ये पाहिले आणि आय होप तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा पॉईंट्स सगळे क्लिअर झाले असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की फीडबॅक द्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंतही शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या टॉपिकमध्ये, पुढच्या टॉपिकमध्ये काहीतरी नवीन वेगळंच घेऊन येऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.